शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. चिपळे ग्रामपंचायतीमधील शेका पक्षाचे विद्यमान उपसरपंच मुकेश फडकेंसह माजी ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये सामील होत विकासाचे कमळ हाती घेतले आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवान पद्धतीने होणाऱ्या विकासकामांवर तसेच पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकेश फडके, माजी ग्रामपंचायत सदस्य कान्हा फडके, बळीराम बारकू फडके, दिनेश बळीराम फडके, सामर शरद पाटील, अमीर शरद पाटील, वैभव कान्हा फडके यांनी भाजपमध्ये गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश केला. मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष रुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, चिपळेचे माजी सरपंच रमेश पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील, पनवेल तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील, कोपरोली ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश म्हस्कर, सुनील धर्मा फडके, माजी सदस्य दीपक ग्वालकू फडके, माजी सदस्य भरत पाटील, समाधान किसन फडके, महेंद्र रामा फडके, संदेश पाटील, सागर पाटील, समीर दिनकर पाटील, समीर पद्माकर पाटील, स्वप्नील पाटील, किशोर फुलोरे, गणेश म्हस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.